भारताच्या इतिहासामध्ये ह्युमन राईट्स मानवी हक्काचं सर्वात मोठं आंदोलन जे आहे जे कुठं झालं असेल तर या महाडच्या पवित्र क्रांतीभूमीवर झालं, जे बाबासाहेबांनी घडवून आणलं त्याची आठवण त्या ठिकाणी मी तो प्रसंग त्या ठिकाणी मनामध्ये व्हिज्युअलाइज करत होतो, आठवत होतो की कसं त्या ठिकाणी झालं असेल। आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराजांचा लष्करी इतिहास डॉक्टर प्रेम भगवते यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या अनावरणाच्या निमित्ताने या ठिकाणी मी इथे आलेलो आहे। मंचावरील सर्व सन्माननीय या ठिकाणी आलेले आमचे मित्र मिलिंदजी टिपनीस, बरेच दिवसानंतर त्यांची परत भेट होत आहे। महाड नाव घेतलं की मला त्यांची आठवण येते। त्यांच्याच नाना टिपनीस यांनी या नगर परिषदेमध्ये ठराव घेऊन चौदार तळे जे आहे ते सर्वांसाठी खुले करण्याचा महाडच्या नगर परिषदेनी ठराव घेतलेला होता, याची या ठिकाणी तुम्हाला एकदा आठवण करून देत आहे। परत या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय बंदेजी इथे खास करून या प्रोग्रामसाठी आलेले समाज कल्याण आयुक्त डॉक्टर प्रशांत नारनवरे, महासंचालक बाल्टी दंबज्योती गजबीयेजी, इथे सामाजिक न्याय विभागाचे जॉईंट सेक्रेटरी दिंगळेजी आणि या ठिकाणी आलेले खास करून आमचे मित्र गिरीशजी वानखेडे, जे जयभीम नावाचा एक नवीन ॲप काढलेला आहे त्याचे CEO, तसेच मुंबईवरून राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे आलेले जवळपास 200 व्हॉलेंटियर्स, या व्हॉलेंटियर्सनी जेव्हा महाडला पूर आला होता त्यावेळेस कोविडच्याही परिस्थितीमध्ये कोविड त्यावेळेस बऱ्याच मोठ्या प्रमाणात होता, तरीसुद्धा ही जवळपास 200 मुलं मुंबईवरून कपडे लत्ते राशन घेऊन या ठिकाणी आलेली होती। महाडमध्ये आणि आजूबाजूच्या गावांमध्ये त्यांनी मदत कार्य केलं। बाबासाहेबांचा जो चौदार तळ्याचा परिसर होता तो चिखलामध्ये त्यावेळेच्या पुरामुळे चिखलामध्ये असा फार विद्रूप झालेला होता, तेही त्यांनी स्वच्छ करून दाखवलं। स्वतःची एक सामाजिक जाणीव बांधिलकी त्यांनी दाखवली। ही तरुण मुलं जी आहेत त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो, कारण हाच तरुण जो आहे समाजाला एक चांगली दिशा दाखवेल याचा मला पूर्ण विश्वास आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्रात महारांचा लष्करी इतिहास हे पुस्तक फक्त महारांचा लष्करी इतिहास आहे म्हणून मी या ठिकाणी आलेलो नाही। मी जरी महार जातीमध्ये जन्मलो असेल तरीसुद्धा या महारांचा लष्करी इतिहास एवढं नाव आहे म्हणून मी याला आलेलो नाही। बट आय केम हियर, मी आलो यासाठी की मागच्या 5-6 वर्षापासूनची मेहनत घेऊन डॉक्टर प्रेम हनुमते यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे। इट शोज हिज स्कॉलरशिप, इट शोज हिज हार्डवर्क, ते हार्डवर्क ती स्कॉलरशिप जी बाबासाहेबांचं, तुम्ही कुठलंही त्यांनी लिहिलेलं पुस्तक वाचून बघा आणि ते वाचायच्या आधी त्याच्या मागच्या पानावर कुठलंही पुस्तक जे असेल त्या पुस्तकाच्या सगळ्यात जी दर्जेदार पुस्तकं असतात त्या पुस्तकाच्या मागच्या पानावर कुठले संदर्भ आहेत, कुठल्या पुस्तकामधून घेतले आहेत, ज्याला आपण बिबिलोग्राफी म्हणतो, ते लिहिलेलं असतं। बाबासाहेबांचं पुस्तक वाचायच्या आधी ते मागचं पान तुम्ही वाचा की बाबासाहेबांनी संदर्भ कुठून घेतलेला आहे। आपण म्हणतो की बाबासाहेबांच्या लायब्ररीमध्ये जवळपास 50,000 पुस्तकं होती, त्याचे संदर्भ तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतात। सर्व जगाचा इतिहास जो आहे तो बाबासाहेबांनी वाचून काढलेला, भारताचा इतिहास तर वाचलाच होता, ते त्यांच्या पुस्तकामधून आपल्याला दिसतं। ती स्कॉलरशिप, मग जेव्हा ते अमेरिकेमध्ये शिकायला गेले होते तेव्हा रसेल नावाचा एक फार मोठा सोशॉलॉजिस्ट जगामधला जगप्रसिद्ध सोशॉलिस्ट त्या ठिकाणी होता, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकावर बाबासाहेबांनी टीकात्मक लेख जो आहे तो त्याच्यावर लिहिला होता आणि त्याच्यानंतर त्या दोघांची जी आहे ती चर्चा झाली होती। बाबासाहेबांचं वय जे आहे हे त्यावेळेस जवळपास 28 वर्षाचं असं, जेव्हा महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह झाला त्यावेळेस बाबासाहेब 35 वर्षाच्या जवळपास होते। एवढ्या तरुण वयामध्ये त्यांनी जी क्रांती घडवून आणली आणि त्यावेळेस, परत एकदा सांगतो, आता ज्या प्रकारचे रिसोर्सेस आपल्याकडे त्यावेळेसचा काळ खूप कठीण होता, त्याच्यामध्ये त्यांनी ती क्रांती कशी घडवून आणली, मला वाटतं की मॅनेजमेंटचं सगळ्यात चांगलं उदाहरण जे आहे ते आपण बाबासाहेबांपासून शिकायला पाहिजे। आज आपल्याकडे
एवढ्या सगळे आता बऱ्यापैकी बाबासाहेबांनी जो आपल्याला मेसेज दिला की शिका संघटित व्हा आणि संघर्ष कर, आपण शिकून त्यातल्याही त्यात आता नाही म्हणायला जेव्हा आपण जातीनिहाय बघतो तर नवबद्ध जे आहेत जे पूर्वाश्रमीचे महार होते त्यांनी बाबासाहेबांचा मंत्र जो आहे तो फार चांगल्या पद्धतीने आत्मसात केला आणि त्यातले जे आहेत त्याच्यातले आमच्यासारखी जी आहेत इथे डॉक्टर प्रशांतसुद्धा या ठिकाणी आहे, मीसुद्धा या ठिकाणी आहे, हे बाबासाहेबांनी जे सांगितलं आणि त्या विचारांवर आम्ही चाललो त्याचं फळ म्हणून तुमच्यासमोर आम्ही उभे आहोत. आणि आम्हाला वाटतं की या समाजामध्ये जन्म झाला त्या समाजाचा आम्ही देण लागतो आणि त्यामुळे मी नेहमी सांगतो सरकारी नोकरीमध्ये आम्हाला खूप काम असतं पण माझे कुठलेही वरिष्ठ अधिकारी जरी असले तरी मी त्यांना विनंतीपूर्वक सांगत असतो की सोमवार ते शनिवार माझ्याकडून 24 तास तुम्ही ऑफिसचं काम करून घ्या, रविवार मात्र मला माझ्या समाजासाठी सोडून द्या, मला सामाजिक काम करून त्यावेळेस अर्जंट खूपच अर्जंसी असल्याशिवाय मी ऑफिसचं काम जे आहे ते करीत नाही आणि हे माझ्या सगळ्या उच्च वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहीत आणि मला त्याची कधीच भीती वाटली नाही कारण आपल्या ऑफिसच्या कामामध्ये आपण जर चांगले राहिले ते काम करून दाखवलं तरीसुद्धा आपल्याला भरपूर वेळ मिळतो आणि त्या वेळेचे योग्य नियोजन करून जसं मी म्हटलं की वी शुड पे बॅक टू द सोसायटी, आम्ही प्रशासकीय सेवेमध्ये आहोत, ही पब्लिक सर्व्हिस आहे त्यामुळे सगळ्याच लोकांसाठी करतो पण त्यातल्या त्यात जे जास्त गरजवंत आहेत त्यांच्याकरता आणखी जास्त करायची गरज असते आणि ते सगळंच सरकारच्या नियमामध्ये बसतं असं नाही, त्यामुळे प्रत्येकाने आपण ही समाजाची एक गरज आहे म्हणून त्याच्यामध्ये जे काही जेही गरजवंत आहे त्यांच्यासाठी आपण काहीतरी चांगलं करणं गरजेचं आहे. आपण जर अशा काही गोष्टी केल्या तथागताने जे म्हटलं आहे की धम्मामध्ये आपल्याला सांगितलं आहे तुम्ही स्वतःसाठी तर करताच करता परंतु दुसऱ्यासाठी जेव्हा करीत असता तेव्हा तुमचं चांगलं होत असतं, इट मेक्स युअर लाईफ मोर मिनिंगफुल. माणसाचं ध्येय जे आहे ते स्वतःचं जीवन जे आहे स्वतःचं जगणं जे आहे हे जास्त कसं मिनिंगफुल होईल याचा विचार आपण करायला पाहिजे. आणि मला वाटतं की असा वेळ आपल्याला प्रत्येकाकडेच असतो. मी गमतीने उदाहरणं देत असतो की मी मला आता इंडस्ट्री कमिशनर असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी निमंत्रण इंडस्ट्रीयलिस करून येत असतात. एकदा आपले जे फार मोठे उद्योजक आहेत अंबानी यांच्याही त्यांच्या मुलाचा लग्न समारंभ होता त्याच्याही करता निमंत्रण होतं, त्या ठिकाणी मी गेलो होतो. तिथे मला त्यांचे डायरेक्टर जे आहेत ते सांगत होते की मागच्या 15 दिवसापासून त्यांनी ऑफिसच्या कामकाजापासून सुट्टी घेऊन घरच्या कामामध्ये ते लक्ष देत आहेत. त्याच्यासारखा एवढा मोठा माणूस जो खूप बिझी असायला पाहिजे 24 तास तोसुद्धा वेळ काढू शकतो, त्यामुळे आपण नक्कीच वेळ काढू शकतो असं मला तुम्ही सांगत राहतो. आणि हा वेळ जो आहे हा कसा काढायचा त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं जे मी बाबासाहेबांचं उदाहरण दिलं त्यामधून आपण शिकायला पाहिजे. एका माणसाने संपूर्ण आयुष्यामध्ये एवढी भाषणं केले एवढं लिखाण लिहून ठेवलं जे एका आयुष्यामध्ये कुणालाही करता येणार नाही असं काम त्यांनी केलेलं आहे. मग हे करीत असताना त्यांनी काय केलं असेल याचा विचार करायला पाहिजे. आपण साधारणतः 200 जवळपास शब्द जे आहेत ते आपण इथं वाचू शकतो. बाबासाहेबांची स्पीड वाचायची आणि आत्मसात करायची 500 ते 600 हे त्यांनी डेव्हलप केलेली होती. त्यांना तुम्हाला माहीत असेलच की 11 भाषा त्यांना येत होत्या आणि यामध्ये बाबासाहेबांचे बरेचसे संदर्भ आलेले आहेत. ते महार रेजिमेंटच्या संदर्भामध्ये असतील. त्याची सुरुवात जी आहे ती 1 ऑक्टोबर 1941 महार रेजिमेंटची स्थापना इंग्रजांच्या काळामध्ये झाली होती जेव्हा दुसरं महायुद्ध जे आहे ते दुसरं महायुद्ध सुरू झालेलं होतं आणि त्यावेळेस इंग्रजांना फौजेची गरज होती, माणसांची गरज होती, तरुणांची गरज होती आणि ते जे केलेलं काम जे आहे ह्या पुस्तकामध्ये अधोरेखित केलेलं आहे. आणि हा जो इतिहास त्यांनी सांगितलेला आहे हा इतिहास यासाठी महत्त्वाचा आहे की आपल्याला जर आपला भविष्यकाळ चांगला करायचा असेल तर त्यासाठी नेहमीच सांगितलं जातं की हमें हमारा इतिहास क्या है ये पता होना चाहिए, हमने क्या अच्छा किया है, हमसे क्या गलतियाँ हुई है वो हमें पता होना चाहिए और वर्तमान में हमने वो प्लानिंग करनी चाहिए कि हमारा भविष्यकाल जो है ये भविष्यकाल अच्छा हो जाए. और ये भविष्यकाल हा भविष्यकाळ आपल्याला घडवायचा असेल तर पुढचं भविष्य जे आहे हे तरुणांच्या हाती आहे, त्यामुळे आपण काम करायचं
तरुणांना समजवून सांगायचं आणि पुढे चळवळीचं काम जे आहे हे त्यांच्याकडे सोपवायचं, ह्यावर आपण चालायला पाहिजे असं मला वाटतं. ह्या पुस्तकाच्या निमित्ताने हा जो डॉक्टर प्रेम हनवते यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ते मांडलेलं आहे, तुम्ही हे वाचा. आजकाल वाचायची सवय जी आहे ती फार कमी झालेली आहे हे मी मान्य करतो. मला आधीपासून वाचनाची सवय आहे त्यामुळे मध्ये मध्ये मी अजूनही वाचत राहतो. पण आता आपण व्हॉट्सअपमुळे न वाचताही फॉरवर्ड करतो, आपण आपलं ज्ञान दाखवतो. पण अशा चांगल्या पुस्तका ज्या आहेत ह्या नक्कीच वाचायला पाहिजे. बाबासाहेबांनी लिहिलेल्या पुस्तका ज्या आहेत त्याच्यावर दुसऱ्या कुणाचं वाचायच्या आधी त्यांनी काय लिहिलं आहे ते वाचायला पाहिजे. आणि जेव्हा आपण अशा चांगल्या पुस्तका ज्याच्यामध्ये संशोधन चांगलं झालेलं आहे ते आपण बघतो, पाहतो, वाचतो, माझी तुम्हाला एक आणखी रिक्वेस्ट राहील आहे की अशा चांगल्या पुस्तका ज्या आहेत त्या आपण जास्तीच्या प्रती खरेदी करायच्या आणि आपल्या मित्रांना भेट स्वरूपात द्यायच्या. या ठिकाणी आज मी याच्या डॉक्टर प्रेम हनवते यांना माझी विनंती राहील आहे की त्यांनी मला 25 पुस्तका विकत द्याव्यात. त्या नक्कीच मी दुसऱ्या माझ्या मित्रांना देऊन हे त्यांना नक्कीच वाचायला सांगेन. एक संदर्भ ग्रंथासारखं हे राहायला पाहिजे. असं वाचनाची सवय जी आहे ती वाचनाची सवय आपण लावायलाच पाहिजे. वाचाल तर वाचाल असं सगळेच जण म्हणतात, परंतु ती सवयीमध्ये मात्र येत नाही. आणि जेव्हा आपण वाचतो तर आपल्या डोक्यामध्ये ते बऱ्यापैकी फिट होऊन जातं. जास्त वाचनामुळे प्रशांत मला माहीत नाही, पण माझं जास्त वाचन असल्यामुळे मी आयस झालो हे तुम्हाला नक्कीच सांगू शकतो. पण हे असे स्कॉलरशिपनी लिहिलेल्या पुस्तकांची फार गरज आहे. वेगवेगळे विषय आहे, महाडचा 14 तळ्याचा विषय असेल, त्याचं पुढे काय झालं, कशा पद्धतीने बाबासाहेबांनी तो लढा लिहिला, लढा लढला, ते आपल्याला त्याचं सायंटिफिक त्याचं संपूर्ण संदर्भ ग्रंथासारखं पुस्तक जे आहे ते असायला पाहिजे. एक आपले चावडे म्हणून एक आपले जज आहेत, त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने त्याचं थिसिस सारखं लिहिलेलं एक पुस्तक आहे. ही स्कॉलरशिप नेमकं काय काय घडलं त्यावेळेस ते आपण लक्षात घेतलं पाहिजे, कारण इतिहास यासाठी जाणून घ्यायचा जसं मी म्हटलं की आपल्याला भविष्यकाळ चांगलं करायचा. 20 मार्च 1927 रोजी हा 14 तळ्याचा सत्याग्रह या ठिकाणी सुरुवात झाला. दांडी मार्ग जो आहे हा 12 मार्च 1930 झाला, त्याच्या 3 वर्षांनंतर तो झाला. बाबासाहेबांनी तो आधीच जो आहे मानवी हक्कासाठीचा या महाडमध्ये घडवून आणला. या पुस्तकाच्या निमित्ताने महाराष्ट्राचा लष्करी इतिहास जेव्हा म्हणतो, इथेच महाडचे जे रिटायर्ड DCP सोनवणे साहेब आहेत त्यांचे वडील, त्यांच्या वडिलांना महावीर चक्र पुरस्कार जो आहे हा सर्वोच्च मानाचा पुरस्कार त्यांच्या वडिलांना मिळालेला आहे. हे महाडमधलीच घटना जी आहे ती आहे. हा महाराजांचा इतिहास जरी असला तरी हा सर्वांनाच प्रेरणादायी ठरेल असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि पार्टीतर्फे हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला त्याबद्दल त्यांचंसुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करीत आहे की अशा चांगल्या कामांना चालना देणं हे समाजकल्याण खात्याचं काम तर आहेच आहे, त्यामध्ये पार्टीचासुद्धा एक फार चांगला पार्ट या ठिकाणी आहे. आणि अशा स्कॉलरशिपचे काही काही नवीन चांगले विषय घेऊन कसं पुढे लोकांपुढे मांडता येईल याच्याकरिताही प्रयत्न जे आहेत ते बाटीमार्फत होणं अपेक्षित आहे असं मला वाटतं. मी विकास आयुक्त आहे उद्योग विभागाचा, आणि त्यामुळे आता पुढचा काळ जो आहे या पुढच्या काळामध्ये शासनाच्या नोकऱ्या ज्या आहेत त्या खूप कमी झालेल्या आहेत. आपला स्वतःच्या पायावर जर आपल्याला उभं राहायचं असेल तर काही उद्योगधंद्यांकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. वेगवेगळ्या उद्योग विभागाच्या स्कीम्स ज्या आहेत त्या तर असतातच, पण त्याचा आणखी जास्तीत जास्त प्रचार कसं होईल याच्याकरिताही समाज कल्याण विभागाने लक्ष घालणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्याकरता त्यांची आम्हालाही खूप मदत होतच असते. परंतु एक वेगळा विचार की आपल्याला बिझनेस करता येत नाही, आपण उद्योजक बनू शकत नाही असं काहीच नाही. शेवटी काय आहे की एक माणूस काय करू शकतो, एक मानव काय करू शकतो, त्याला कुठलीही परिसीमा नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस जे घडवून आणलं त्या आता नुसता आपण तेवढा मोठा विचार जो आहे तो करू शकत नाही, पण त्यावेळेस त्यांनी ते घडवून आणलं. भगवान बुद्धांनी त्यावेळेच्या विपरीत परिस्थितीमध्ये एक नवीन चांगल्या धम्माची शिकवण दिली आणि संपूर्ण भारतवर्षामध्ये आजूबाजूच्या देशांमध्येही तो धम्म पसरला होता. काही चांगल्या गोष्टी आपण केल्यात तर त्या नक्कीच दुसऱ्यांपर्यंत पोहोचून त्याचा फायदा होऊ शकतो. पण हे सगळं करीत असताना
तथागत बुद्ध जे आहेत हे सुद्धा मानवच होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा मानवच होते. महात्मा फुले हे सुद्धा मानवच होते. सावित्रीबाई फुले ह्या सुद्धा त्या पण स्त्रीच होत्या. तर ह्या सगळ्या एका माणसाचं पोटेन्शियल काय असतं हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आपण कुणाही पेक्षा कमी नाही. माझ्या आई वडिलांनी मला हे मात्र लहानपणापासून शिकवलं की तुम किसी से कम नाही. त्याच्यामुळे मी नेहमीच म्हणत असतो की हम किसी से कम नाही. इट इज ओनली अ मॅटर ऑफ ऑपॉर्च्युनिटी. वी गॉट ऑपॉर्च्युनिटीज अँड देअरफॉर वी आर हियर. और किसके कारण हमें अपॉर्च्युनिटी मिली? वो मिली है हमें बाबा साहब आंबेडकर, इनके कारण मिली है. इसलिए हम बोलते हैं वी आर बिकॉज. आज या पवित्र दिनी परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो. हे खूप चांगलं पुस्तक लिहिलं आणि त्याला समाज कल्याण आपण सर्वजण साथ देत आहात. महार रेजिमेंटचे बरेचसे लष्करी सैनिक या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनाही मी त्यांचंही या ठिकाणी मी अभिनंदन करतो, त्यांना अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द इथे थांबवतो. जय भीम. हर्षदीप कांबळे सर आपण